Hello everyone, welcome back. I'm Vikrant Dobe and today we are going to learn the chain device. Last two lessons मध्ये आपण chain device चे काही rules काही step बघितले आहे. तर आपण जेव्हा active ते passive मध्ये करतो तेव्हा काही steps मी तुम्हाला सांगितले आहे. ते step अशा आहेत. सुरुवातीला लिहितो आपण object म्हणजे वाक्याची सुरुवात आपण object ने करतो passive voice ची. त्यानंतर लिहिणार आपण helping verb. त्यानंतर आपण क्रियापदाचं तिसरं रूप. त्यानंतर बाय आणि त्यानंतर लिहितो आपण सब्जेक्ट. तर आपण बघितलं की युजुअली आपण हाच एक फॉर्म्युला हाच एक स्ट्रक्चर यूज करतो जेव्हा ॲक्टिव्ह ते पॅसिव्ह करताना. परंतु या सेंटेन्समध्ये सर्वात जास्त कोणत्याही सेंटेन्समध्ये एक मेन पार्ट असतो तो असतो मेन व्हर्ब. तर मेन व्हर्बला जो प्रिपोजिशन सूट झाला तो आपण लिहितो. पण युजुअली आपण बघतो की बाय हा प्रिपोजिशन्स हा पण म्हणजे सूट होते. पण असे काही वर्ब्स आहे की त्या वर्ब्सला बाय न घेता तर बायच्या ऐवजी आपण प्रिपोजिशन्स ऑफ वर्बचा वापर करतो. तर असे काही एक्झाम्पल्स आहे असे काही वर्ब्स आहे तर या संपूर्ण याची अभ्यास आपण या लेसनमध्ये करणार आहोत. तर अशा सेंटेन्सला आपण म्हणतो पॅसिव्ह व्हॉइस ऑफ मिसलेनियस सेंटेन्स. बघा एक नोट दिलेली आहे इन पॅसिव्ह व्हॉइस बाय इज नॉट यूज विथ अ वर्ब. इन्स्टेड ऑफ बाय अप्रिशिएटेड प्रिपोजिशन्स ऑफ द वर्ब आर यूज्ड. याचा अर्थ असा होतो की पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कधी कधी बाय हा वर्बच्या सोबत यूज नाही करत तर त्याच्या बायच्या ऐवजी आपण अप्रिशिएटेड प्रिपोजिशन्स ऑफ द वर्बचा आपण यूज करतो. आता असे कोणते वर्ब्स आहेत की त्या वर्बच्या नंतर आपण बाय न घेता प्रिपोजिशनचा यूज करणार. तर ते वर्ब्स आहेत सर्वात अगोदर अलाराम च्या नंतर आपण नेहमी ॲड घेणार. त्यानंतर अमेज च्या नंतर सुद्धा आपण ॲड घेणार. ॲनॉइड च्या नंतर आपण ॲड घेणार. कंटेन म्हणजे समाविष्ट करणे त्यानंतर आपण इन घेणार. डिसप्लीज्ड म्हणजे नाराज होणे त्यानंतर विथ घेणार जर पर्सन असेल तर म्हणजे एखाद्या पर्सनवर तुम्ही नाराज असेल तर आपण विथ घेणार. डिसप्लीज म्हणजे नाराज होणे एखाद्या बिहेवियरवर नाराज असेल तर आपण घेणार ॲड घेणार. ते जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट काय आहे ह्याच्यावरून तुम्ही डिसाईड करणार की आपण प्रिपोजिशन विथ घ्यायचा की ॲड घ्यायचा. त्यानंतर डिस्टिंग्विश च्यानंतर आपण विथ घेणार. नो म्हणजे माहिती असणे याच्यानंतर आपण घेणार टू. त्यानंतर लाईनच्या नंतर आपण नेहमी विथ घेणार. बायचा यूज इथं आपण करणार नाही. इथं बघा मॅरिड विथ अ गर्ल अँड मॅरिड टू अ बॉय. इथं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल जर मुलींच्या बाबतीत असेल तर मॅरिड विथ अ गर्ल आणि जर मुलांच्या बाबतीत असेल तर मॅरिड टू अ बॉय. इथं आपण थोडंसं इथं लक्ष देणार आहे. बघा नेक्स्ट ऑफंडेड. ऑफंडेडचा अर्थ होतो अपमान करणे. तर इथं एखाद्या व्यक्तीचा अपमान केला असेल म्हणजे व्यक्तीबद्दल असेल तर आपण विथ घेणार आणि एखाद्या बिहेवियरबद्दल असेल तर आपण काय घेणार ॲट घेणार. म्हणजे ऑफंडेड विथ अ पर्सन अँड ऑफंडेड ॲट अ बिहेवियर. प्लीज तिचा अर्थ होतो आनंदिक आनंद करणे. तर बघा ते जर व्यक्तीबद्दल असेल तर आपण विथ घेणार आणि बिहेवियरबद्दल असेल तर आपण ॲट घेणार. तसंच सॅटिस्फाय च्या नंतर नेहमी आपण विथ हाय प्रिपोजिशन यूज करणार. शॉकच्या नंतर आपण ॲट तसेच सप्राईजच्या नंतर सुद्धा आपण ॲट यूज करणार. तर हे काही वर्ब्स आहेत या वर्बच्या नंतर आपण बायचा यूज करणार नाहीत. तर हे वर्ब्स तुम्हाला पाठ करावं लागतील की जेणेकरून तुमच्या लक्षात येतील. पण हे सोडून आपण प्रत्येक वर्ब नंतर आपण बाय यूज करू शकतो. ओके तर बघा काही एक्झाम्पल्स घेऊया. तर बघा एक ॲक्टिव्ह व्हॉइसचे मी काही एक्झाम्पल दिलेलं आहे आणि त्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा आपण त्याला कन्वर्ट केलेला आहे. तर बघा फर्स्ट सेंटेन्स द न्यूज अलाराम हिम. याचा अर्थ होतो त्या बातमीने त्याला घाबरून टाकले. तर म्हणजे या वाक्यामध्ये आपण बघितलं इथं क्रियापदाचं कोणतं रूप आहे दुसरं रूप आहे. तर म्हणून आणि हिम काय इथं ऑब्जेक्ट आहे तर म्हणून तो सुरुवातीला घेतला ही. ओके त्यानंतर इथं व्ही टू असल्यामुळे आपण वॉज प्लस व्ही थ्री म्हणजे सर्वात पहिला आपण लिहिला ऑब्जेक्ट नंतर वॉज नंतर अलाराम. आता बाय द न्यूज लिहिण्याऐवजी आपण अलाराम आपण बघितलं आहे की अलाराम नंतर आपण काय घेणार ॲड घेणार. म्हणून बाय न घेता आपण ॲट द न्यूज असं आपण लिहिणार. बघा नेक्स्ट सेंटेन्स शी नोज मी म्हणजे ती मला
ओळखते। तर या सेंटेन्समध्ये आपल्याला माहिती आहे की सब्जेक्ट आहे शी, मी आहे ऑब्जेक्ट। तर मीचा ऑब्जेक्ट घेतला आपण आय, म्हणजे आय एम नोन, हे तुम्हाला माहिती आहे हा रूल। त्यानंतर बाय हर लिहिण्याऐवजी आपण लिहिणार टू हर, कारण की एक मिनिंगफुल सेन्स आला पाहिजे ना आपल्याला। माहिती आहे की या वर्ब्सनंतर आपण बायचा यूज करणार नाही, तर तिथं काही वेगळे प्रिपोजिशन्स, म्हणजे प्रिपोजिशन्स ऑफ वर्बचा यूज करणार, तर जेणेकरून तुमचे एक्झाम्पल हे 100% करेक्ट येणार। शी नोज मी याचा अर्थ होतो की ती मला ओळखते, अँड आय एम नोन टू हर याचा अर्थ होतो ती मी तिच्याद्वारे ओळखल्या जातो। द बॉटल कंटेन्स इंक, या सेंटेन्समध्ये बॉटल आहे सब्जेक्ट आणि इंक आहे इथं ऑब्जेक्ट। तर बघा, इंक आपण सुरुवातीला घेतला, हे वाक्य आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, म्हणून इंक इज कंटेन बाय द बॉटल घेण्याऐवजी आपण घेतला इन दिस बॉटल, कारण की जेणेकरून तो सेन्स येणार, जे मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला निघणार त्यातून। तर बघा, द बॉटल कंटेन्स इंकचा अर्थ होतो त्या बॉटलमध्ये शाई भरली आहे, अँड द इंक इज कंटेन इन द बॉटल याचा अर्थ होतो इंक त्या बॉटलमध्ये भरल्या गेली आहे। दोघांचा अर्थ जवळजवळ सारखाच होतो, फक्त आपण सब्जेक्ट जास्त इम्पॉर्टंट आणि स्वब जास्त इम्पॉर्टंट आहे ते आपण ॲक्टिव पॅसिव्हमध्ये सांगू शकतो। बघा आणखी काही एक्झाम्पल्स घेऊया। हिज विक्ट्री इज सरप्राईज ऑल, म्हणजे त्याच्या विजयाने सर्वांना चकित केले। तर बघा, या सेंटेन्समध्ये आपण बघितलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा यूज केलेला आहे, इज आय एन जी आयमिजार आय एन जी यूज केलेला आहे। तर बघा पॅसिव्हाईज होणार ऑल, म्हणजे इथं ऑल काय आहे ऑब्जेक्ट आहे तो आपण सुरुवातीला घेतला। ऑल आर बीइंग सरप्राईज्ड बाय हिज विक्ट्री नाही लिहिणार आपण, इथं ॲट हिज विक्ट्री लिहिणार, कारण की सरप्राईज्ड या वर्बनंतर आपण नेहमी प्रिपोजिशन्स ऑफ वर्ब ॲट यूज करणार आहे। तर ह्या सर्व वर्ब्स तुम्हाला पाठ करावा लागतील। त्यानंतर आहे नेक्स्ट, याचा अर्थ असा होतो की त्याच्या विजयाने सर्वांना चकित केले, आणि ऑल म्हणजे सर्व, आणि पॅसिव्ह वाक्याचा अर्थ होतो सर्व त्याच्या विजयाने चकित झाले। ही सडन व्हिजिट याचा अर्थ होतो अचानक त्याच्या भेटीने, हॅज अमेज अज, अचानक त्याच्या भेटीने आम्हाला अचंबित करून टाकले। तर ही सडन व्हिजिट हे झाला इथं सब्जेक्ट, आणि अस झाला इथं ऑब्जेक्ट। अस आपण सुरुवातीला घेतलं, हॅजचं काय होणार हॅव बीन किंवा हॅज बीन, वी हॅव बीन अमेज्ड ॲट हिज सडन व्हिजिट, कारण की अमेज नंतर आपण बायचा यूज नाही करणार, आपण ॲटचा यूज करणार। त्यानंतर सेंटेन्स, राधा डिड नॉट ॲनो द कृष्णा। तर या सेंटेन्समध्ये अर्थ याचा अर्थ असा होतो की राधाने कृष्णाला त्रास नाही दिला। तर बघा, इथं डीड म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणून आपण वाजवेअर घेणार, म्हणून कृष्णा आपण सुरुवातीला घेणार, कृष्णा ऑब्जेक्ट आहे, मग कृष्णा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून वॉजंट म्हणजे वॉज नॉट, क्रियापदाचं तिसरं रूप ॲनॉईड, बाय राधा नाही लिहिणार आपण, कारण की ॲनॉईड नंतर नेहमी काय आहे ते विथ, हा आपण प्रिपोजिशन वापरतो, बाय नाही वापरत, विथ राधा। तर अशा पद्धतीने असे बरेच एक्झाम्पल्स आहेत।